रेषाखंड रेषा किरण प्रतल कोण या घटकावरती स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न अशा प्रकारचा असतो की पुढील आकृती एकूण रेषाखंडाची संख्या टिंबटिंब आहे. एक आकृती तुम्हाला दिलेली असेल, त्यावरती असणाऱ्या बिंदूंची संख्या इथं 5 आहे. परीक्षेमध्ये विचारलेला जाणार बिंदू जे असतील या रेषेवरचे ते याच्यापेक्षा जास्त असू शकतात किंवा कमी असू शकतात, आणि अशा वेळेस आपण या ठिकाणी तयार होणाऱ्या रेषाखंडाची संख्या आपल्याला निश्चित करायची. तर आपण दोन पद्धतीने याचं उत्तर निश्चित करू शकतो. पहिल्यांदा आपण प्रत्यक्षित त्याची मोजणी करू, म्हणजे तयार होणारे रेषाखंड बी ए म्हणजे हा 1, 2, 3 आणि 4, त्यानंतर बी पासून सी पर्यंत, त्यानंतर बी पासून परत डी पर्यंत आणि ई पर्यंत, त्याच पद्धतीने परत बी पासून डी पर्यंत ई पर्यंत, नंतर सी पासून ई पर्यंत, म्हणजे अशा प्रकारे मोजदाद करत असताना कधी कधी आपल्या चुका होऊ शकतात. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना रेषाखंड मोजत न बसता थोडस एक वेगळ्या पद्धतीने आपण हा प्रश्न कसा सोडवू शकतो ते नीट लक्षात घ्या की इथं असणाऱ्या एकूण बिंदूंची जर आपण संख्या मोजली तर ती 5 आहे. मग त्याला आपण एन बरोबर 5 ही संख्या जर निश्चित केली तर एन कंसात एन वजा 1/2 या सूत्रामध्ये जर आपण त्याची किंमत टाकली तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हे सोप्या पद्धतीने सांगता येतं. म्हणजे कसं, तर 5 कंसात 5 वजा 1/2 आणि मग 5 वजा 1 म्हणजे 4 म्हणजे 5 गुणिले 4/2 आणि संक्षिप्त रूपामध्ये 2 एक 2, 2 गुणिले 4 आणि 5 गुणिले 10 म्हणजे इथं तयार होणाऱ्या रेषाखंडांची संख्या ही 10 येते. आणि म्हणून त्या ठिकाणी 3 नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला उत्तर म्हणून नोंदवायचा आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. अशा प्रकारचं हे सूत्र आपल्याला अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना उपयोगी